महाराष्ट्रामध्ये TV9च्या नेटवर्कनी मुंबई पासून ते कोकणापर्यंत, कोकणापासून ते नाशिकपर्यंत सगळीकडल्या लोकांचे मत जाणून घेतली. स्पष्टपणे श्रोत्यांनी ऐकली, डोळ्यांनी पाहिली स्क्रीनवर लोकांनी की नाही, लोकांचं फक्त विलिनीकरण ही मागणी होती. आता मला सांगा, ही पगारवाढ, पगारवाढ जी बोलली चालली ती कोणासाठी त्यांचं त्यांना माहीत. आमची मागणीच विलिनीकरण आहे, त्याच्यामुळे पगारवाढी संदर्भात आमची कोणतीही आंदोलन नव्हतं, कोणतीही मागणी नव्हती. 40 लोकांचा मृत्यू पश्चात दुखवटा सुद्धा त्याच्यासाठी नव्हता. आणि मला असं वाटतंय की पगारवाढ करून आणि 100% जेव्हा कामगार गाडी चालवणार नाही, घंटी वाजवणार नाही, कंडक्टर मेकॅनिक ऑइल टाकणार नाही इंजिनामध्ये आणि वॉशिंग होणार नाही गाडीची, गाडी रोडवर चालणार नाही, तेव्हा काय शरद पवार स्टेअरिंग घेऊन बस चालवणार आहेत काय? अजित पवार बस चालवणार आहेत की काय? अनिल परब बस चालवणार आहेत? कोण चालवणार बस? कोण घंटी वाजवणार? ते घंटी वाजवणार आहेत नाही. त्याच्यामुळे मी TV9चं अभिनंदन करतो की खऱ्या लोकांच्या मुलाखती TV9 दाखवत आहे, खरे एक्सप्रेशन दाखवत आहे. शरद पवार ऐकत पाहत असतील, ऐकत असतील तर TV9चे सच्चे रिपोर्ट, निपक्षपाती रिपोर्ट ऐका. आणि पगारवाढीचा कधी मुद्दा नव्हता, पगारवाढीचा मुद्दा आज नाही, उद्याही नसणार आहे, कारण विलिनीकरणासोबत त्याच्या नैसर्गिक न्यायासोबतच पेन्शन, नैसर्गिक न्यायासोबतच पगारवाढ, नैसर्गिक न्यायासोबतच श्रेणीवाढ, नैसर्गिक न्यायासोबतच डिपार्टमेंटल इन्क्वायरी, ह्या सगळ्या गोष्टी त्या सोबत येतात, नैसर्गिकरित्या येत असतात. तेव्हा खोटं बोलून, भूतल 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 म्हणून, त्रास देऊन, धमक्या देऊन महिलांना त्रास दिला गेला नाशिकला, तरी निर्दस्तपणे आज नाशिकचा माणूस कसा ताठर उभा आहे? शरद पवारची भीती गेली, ताठर उभा आहे तो म्हणतो नाही विलिनीकरणच आमचा मुद्दा आहे, त्यामुळे विलिनीकरणच मुद्दा आहे, बाकी सब बकवास आहे. आणि महाराष्ट्र तुम्ही 6ची प्रेस नाही, 10ची प्रेस होऊ द्या, पुन्हा उद्या सकाळचं बातमीपत्र बघा. कोणी सुद्धा कष्टकरी या फसवणुकीच्या बाबतीमध्ये बळी पडणार नाही, हे डंकेची चोटवर मी TV9च्या माध्यमातून महाराष्ट्राला आणि भारताला सांगतो. Gracias. Sí. Sí.